या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर। माननीय मनोज जरांगे पाटील साहेब तो आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय मनोज जरांगे पाटील साहेब तो आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। 29 ऑगस्ट पासून हा लढा सुरू झाला अंतरवली खूप काही डाव सरकारकडून झाले, मागणी होती महाराष्ट्रातील मराठा समाजाचा मूळ व्यवसाय शेती, या कारणानं मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे। 2 ही त्यांनीच मागणी दिली आपल्याला, त्यांनी म्हणजे सरकारने, तुम्हाला वेगळं दिलं तर चालेल का? म्हणलं हा, पण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच वेगळा प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला 50% आत आरक्षण देणे, याच्यातले कोणतंही एक आरक्षण ते आम्हाला म्हणजे 50% वर नाही। मग तिथं 3 दिवसानं लाठीचार्ज झाला हे आपल्या डोळ्यासमोर आहे सगळं। सरकारनं आरक्षणाच्या बाबत चर्चा सुरू केल्यावर त्यांचे काही लोक आमच्याकडे आले मंत्रिमंडळ, आणि त्यांनी सांगितलं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाही। याच्या धंद्यात काही फरक आहे? दोन्ही हात धरू काय म्हणतो, मग हा कार्यक्रमच आला नाही तर तू काय करू, मग आरक्षण घ्यायचं म्हणजे मंत्री महोदय आले आणि त्यांनी सांगितलं मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र देण्यात येणार नाही। म्हणलं कारण तर सांगा, नका देण्यात नाही। त्यांनी सांगितलं कायदा जर बनवायचा असला आधार लागतो, मग म्हणलं घ्या आधार घ्या, तुम्हाला घ्यायचं म्हणलं समिती नेमाला कधी त्याला, म्हणलं नियमामच नेमिल्या तुम्ही इथून मग चलून द्या आणखी ना काय। समिती गठीत झाली पण चर्चा करताना मी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही आरक्षणात गेलात ओबीसीचा, तुमची जात ज्यावेळेस ओबीसी आरक्षणात गेली त्यावेळेस काय आधार घेऊन गेली? कारण ते ओबीसीत गेलेला होता। त्याने मला उत्तरच नाही दिलं, ते म्हणला साहेब आले चिरतून मागरी तर आणखीन आलंच नाही। समिती नेमली, आमच्या माता मावल्याच्या आधी डोके फोडले, 17-17 टाके 22-22 टाके एका एकाच्या डोक्यात पडले, मांड्यावर 3-3, 4-4 महिन्याचे मुलं होते, फोटो वाटवलं तुम्हाला, घरी बसायचं तर मंडपमध्ये येऊन बसले होते, 70-90 वर्षाचे म्हाताऱ्या माणसं बसले होते, नातवाला तरी मिळेल ह्या आशेनं त्यांनाही मारलं। आम्ही पहिल्यांदा इतकं निर्दयी सरकार बघितलं म्हणजे माझ्या आयुष्यात, की माता मावल्यावर सुद्धा इतका अमानुष आणि प्राणघातक हल्ला होऊ शकतो, एका पोराच्या पोटात 35-35 जास्त बळ्या शिरल्या त्या शरीराच्या, 1-9 वर्षाची मुलगी आहे तिच्या इथून पायातून गोळी शिरली डायरेक्ट इकडून निघाली, 1.5 लिटरपेक्षा जास्त पाणी तिच्या पायात निघालं, त्या माऊलीला दाद द्यायला लागत तिचं नाक पुरून मोडलं होतं, तिचं डोकं पुरं चिंधाड्या झाल्या होत्या, म्हणजे तिचा चेहरा दिसत नव्हता त्या माऊलीचा। तिने हॉस्पिटलमधून फोन केला, म्हणले दादा आता काही होऊ, शांततेचं आंदोलन करायचं, पण आता आरक्षणच घ्यायचं, तुम्ही हटूच नका। ही भयानक ऊर्जा होती,
मग चर्चा सुरू झाल्या. समिती कामाला लागली, आधार घ्यायचा म्हणले. इथून पाठिंबा गायकवाड कमिशननं आधार दिला, तवा यांना जमलं नाही. मराठा कुणबी एक आहेत, ते यांना जमलं नाही. यांच्या पोट जाती म्हणून सगळ्या जातीमध्ये घातल्या रातचीच. सकाळी पोरग लगेच त्याचा नोकरीला, आपल्याला मेळसुद्धा नाही लागला. याचं पोरग सकाळी कसं काय नोकरीला लागलं, ते रातचीच गेलं पोट जात म्हणून आरक्षणात. आपण इकडंच आणखीन आरक्षणच समजून नाही घेत, नुसतं टंगड्यात वळीतो आपण एकामेकात आणखी नाही. मलाही कळालं असा मी शहाणा नाही, याचा अर्थ असा नाही का तुम्हाला काहीच कळत नाही. काय झालं मग कोणालाच त्याचं उत्तर नाही, कोणाजवळच कोणाकडंच नाही. सरकारकडून बी नाही, माझ्याकडे बी नाही, कोणाकडेच नाही. दोन नियम आहेत असं माझं मत. व्यवसायाच्या आधारावर ओबीसींना आरक्षण दिलं, त्याच्यात कुणबी मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे म्हणून त्यांना कुणबी दिलं. आणि मग आमच्या महाराष्ट्रात इकडं पण शेतकरी शेती कुणबी करतात, त्यांच्याकडं समुद्र नाही म्हणून वाटगे आणते ते इकडं. त्यांचा सुद्धा शेतीच व्यवसाय ना, आम्हाला तरी पण आरक्षण नाही. गायकवाड कमिशननं मराठ्यांना 12-13% मागास ठरवलं, तरी आरक्षण नाही. माझा कुणी पण गैरसमज काढावा, मंडल कमिशनला 3 कामं सांगितली. पहिलं, कोणत्या कोणत्या जाती ओबीसीत घालायच्यात त्याची यादी करा. दोन, ज्या जाती आरक्षणात घालायच्यात त्या मागास सिद्ध कराव्या लागतील, त्या घालण्यात येतील. 3, ओबीसीची जनगणना करावी असं माझं वैयक्तिक मत. याच्यातलं एकही काम मंडल कमिशनने केलेलं नाही. ओबीसीची यादी 1923 उचालली, 1931 जनगणना उचालली, इंग्रजांनीच केलेली, स्वातंत्र्य नव्हतं तेव्हाच. आणि बीपीसिंग सरकार समोर ठेवलं आणि 90 14% ओबीसींना आरक्षण सुरू झालं. चारच वर्षात 94 ते एका रात्रीत 30% झालं. कसं झालं कोणालाच मिळणार आणखी नाही, आम्हाला तर वाचतच येत नाही इंग्लिश. त्याच्यामुळं त्यांनी काही मिळा लागून दिला नाही. मग जर मराठा मागास सिद्ध झाला तरी आरक्षण नाही, व्यवसायानुसार आरक्षण दिला तरीही नाही. मग असं बोलल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही 4 दिवस जेव्हा वेळ दिला आम्हाला त्या वेळेपेक्षा वेळ वाढवून द्या. आपलं त्यांना एवढंच म्हणणं होतं वेळ वाढवून द्यायला तयार आहेत, पण का? कारण तर सांगायला लागेल तुम्हाला. मला सोलापूरला बोलविलं, मला कारण तर सांगायला लागेल काहीतरी. कारण नुसतं ये सोलापूरला येऊन काय करू ते तर सांग, कारण नुसतं ये वेळ का द्यायचा हे तर सांगा. नाही म्हणले द्या पण तसाच द्या. तसा कसा द्या, नाही जमणार. वापस गेले, परत 2-4 दिवसांनी आले, त्यांना दमत निघत नव्हता. इमान फुकट हे तिथून बसले संभाजीनगरले, त्यांना आम्हाला व्यासपीठावर बसायच्या आधी आमच्या आधी तिथून बसले. कारण सांगता नाही आलं, 4 दिवसाने आले. म्हणले असा 20 दिवस दे, म्हणलं 4 दिवस नसता कारण सांगा. 4 दिवस का हट्ट आहे ते मी तुम्हाला सांगतो. मराठा आणि कुणबी एकच येत, याचा नवीन अध्यादेश जर काढायचा असला तर 1 दिवस लय झाला, म्हणून 4 दिवस. त्याच्या ते मध्येच एक मातंबर भरण्यात आला, मातंबरच लय त्यांच्यात आणि मला मिळत लागून देत नाही ती. ती मातंबर आला ती म्हणला आधी दुसरं सांगत मग तिकडे येतो. मग लय कॅम्प्युटर दमन सुरू होत. मराठा समाजाला 1 दिवसात जी आर निघतो असं त्यांना सांगितलं, पण ते म्हणले विधानसभाच नाही साध्य. मला एवढं माहिती आहे राज्यपालाच्या परवानगी जर घेतली तर 1 दिवस विधानसभा चालवता येते आणि कायदा पारित करता येतो. मग तेव्हा म्हणला मी काय करतो साहेब आले चोरून येतो, ती बी आणखीन माघर मिळाले गेलं तर तिकडेच थांबलेले आणखीन.
म्हणले दुसरे आले आता परत हे म्हणले आता दुसरे पाठ ते असे पलटून पलटून पाठायला लागले मग डोकं बी खराब करायला लागले म्हणजे पहिल्या संघ काय बोललो माहिती नंतर आहे ना दुसऱ्या संघ तिसऱ्यात बोलायला लागायचं ते आलं ते म्हणलं एक पर्याय सांगा तुम्ही मराठा आरक्षण देण्याचा कायदा पारित करण्यापेक्षा काहीतरी पर्याय सांगा एक जून 2004 जी आर ए मराठा आणि गुंडे 83 क्रमांकावर पोट जात म्हणून तत्सम जात म्हणून बरोबर का म्हणलं ह्या जी आरला काय करा 17 झालं एकोणच्या कपाटात ठुले कोणाला सापडा ना त्याला बाहेर काढा त्याच्या अटी शर्ती कमी करा त्याच्या सुलभता आणा कायदा बनवायची गरज नाही कारण 2004 तुम्ही कायदा बनवला आहे पारित केला आहे याचा अर्थ आधार घेतल्याशिवाय कायदा झाला नाही कारण तिन्ही सभागृहात तो मंजूर झाला आहे याचा अर्थ तो कायदा आधार घेऊन बनवला आहे मग भाषा बोली मराठवाडी समजा पण कायद्याच्या मांडणीत त्यांना मिळाला होतो थोडा थोडा जे कळत नाही का त्या अधिकाऱ्याला सुरू करते संध्याकाळी त्या शब्दाचा अर्थ काय होतो त्या अधिकाऱ्याला मिळायला लागत नाही माझ्या शब्दाचा अर्थ काय ते मला फोन करतो म्हणलं मला कळत नाही जाऊन ठेवलं त्याच्या सुलभता ना माझ्याकडे आलेला प्रतिनिधी एवढा खुश झाला तर काही फनेने पर्याय दिलाय म्हणजे पर्याय द्यायला आम्हीच आंदोलन चालायला आम्हीच आणि आरक्षण मागायला आम्हीच मग तुम्ही काय करता तरी पण पर्याय दिला म्हणले आत्ता जातो आणि त्याची दुरुस्ती करून आणतो कामच झालं ते इतकं पाटकून पळालं मुंबईला गेलं बी 2 ब्रेकिंग न्यूज झाली महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्राचा जी आर मध्ये सुधारणा आम्ही तर डोक्यालाच हाणून घेतलं म्हणलं आत्ताच गेलंय आणि लगेच निरोप आला शिष्टमंडळात निघालं मंत्रिमंडळाचं आंतरवाडीकडं आणि आम्हाला मराठी गोळा करून चोरूस तर त्याचे संभाजीनगरला बी उतरले आम्ही व्यासपीठावर बसलो की आले बी चढले बी बसले बी लगेच म्हणले झालं तुमचं काम उतरा खाली चला चला म्हटले घरी काढून द्यायची तयारी आम्हाला म्हणलं भाऊ मला वाचून दे त्यात काय त्यात वाचलं त्याच्यात भावांना असं लिहिलेलं होतं वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत अर थांब म्हणल्या जात कुठे गडबड करू नको म्हणलं व्यासपीठावर लगेच घरी पाठवू नको आम्हाला म्हणलं तुम्हालाच वाचून दाखवतो परत एकदा वाचलं वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत तुमच्याकडे वंशावळीची नोंद आहे का ते म्हणला नाही म्हणलं माझ्याकडे बी नाही जाऊ दे माघरी अरे मराठ्याकडे वंशावळीची नोंद असल्यावर आम्ही तुम्हाला काय कायदा बना म्हणून आम्ही इकडे तहसीलमध्ये जाऊन प्रमाणपत्र काढून बसून इकडे नोकऱ्याला लागत तुमच्या मागं काय लागावीत कर रात्रंदिवस आणि मग ते थोडे लोडमध्ये आले त्यांना वाटलं तिथून ठरवून यायची दे कसला कण दिसतो मी दिसतो बी ना कसला कण असं ते तिथूनच ठरी दे याला आत्ता बिघडून टाकू म्हणजे मला आणि निबारे देत त्यांची काही चूक नाही किती बाऱ्या मोजा मी 35 भरतो मी दिसतो मी तसा बँडमध्ये खुळखुळी वाजवणारा असलेला आणि जेव्हा सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली अरे ते म्हणले हे लैनीबार माझ्याच आहे म्हणे त्यांचे त्यांच्यात गप्पा चालल्या तिथं मुंबईत त्यांचे मित्र भाकरी खाताने त्यात मला बी काही सांगणार आहेत ना का सगळे त्यांचे थोडेच आहेत ते म्हणले अशी चर्चा चालत ही हो बघितलं बा म्हणे आंदोलक पण इतकं निबार माथ्याचं बघितलंच नाही आम्ही यांच्या कोणाचं ऐकत नाही प्रश्नाचं उत्तर कसं देत आहे परंतु सरकारला ज्या ज्या वेळेस मांडणी केली त्या त्या वेळेस मी माझ्या भाषेत समाजाची वेदना म्हणूनच मांडणी केली नसता भाऊ आजकाल इतकं अवघड आहे एखाद्या मंत्र्याने आमदाराने जर खांद्यावर हात टाकला ना दुसऱ्या दिवशी माणसं नीटच बोलत नाही एकामेकाला आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं सगळे पक्ष माझ्या जातीसाठी मी माझी एवढी इंच भर निर्धार जिवंत असेपर्यंत माझ्या जातीशी गद्दारी करू शकत नाही
मग म्हणले आता काय करा, मग म्हणले आता काय करा, हे काय ऐकणार नाही, आपल्याला काम करायला लागत. मग समिती पळायला लागली. समितीला इमान, हैदराबादला जायचं झालं लगेच इमान, मुंबई जायचं झालं लगेच इमान, तिथून लगेच संभाजीनगरला इमान. इमानाशिवाय कामात नाही करीत सध्या ती. ते हैदराबादला जाते मुंबईत माघारी ती काय करते तिची तिलाच माहिती तिथं जाऊन. मग आणि ते म्हणते इकडं आले म्हणते कागदच सापडले नाही. आता तिथं उर्दूत लिहिलेले हैदराबाद संस्थानात. मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च. फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी SUV कार, न्यू एज एरोडायनामिक डिझाईन, 16 inches जिम्नॅस्टिक प्रिसिजन कट अलो व्हील, पॉवरफुल 1.0K सिरीज टर्बोजेट इंजिन, वायरलेस चार्जर, हेड अप डिस्प्ले, 360 व्ह्यू कॅमेरा, 6 एअरबॅग्स 6 मॉडेल मध्ये उपलब्ध. फ्रॉन्स, द शेप ऑफ न्यू. गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 88 05 98 68 44.